कमेंट्समध्ये आणि मेसेजेसमध्ये बरेच जण विचारत असतात की तू रेकॉर्डिंगसाठी कोणता माईक वापरतेस किंवा वोकल्स रेकॉर्ड करण्यासाठी कोणता माईक चांगला आहे. तर रेकॉर्डिंगसाठी बेस्ट माईक कोणता हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आजपर्यंत तुम्ही माझे जेवढे पण गाणे ऐकलेत ते वेगवेगळ्या माईकवर वेगवेगळ्या प्रकारे रेकॉर्ड झालेत आणि कोणत्या माईकवर कोणते गाणे रेकॉर्ड झालेत हे मी एक्झाम्पल देऊन सांगते आणि मग या व्हिडिओच्या शेवटी आपण ठरवूया की कोणता माईक बेस्ट आहे. या गो दर्याचा 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 दरारा मोठा तोडून या टाकली सनाळ कपाळी लिवल नाही कायमी बोलून गेले श्वास माझा थांबला मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला. या ज्या रील्स मी रिसेंटली पोस्ट केल्या त्या तुम्ही बघितल्या असतील तर त्याचा ऑडिओ जो आहे मी या माईकवर रेकॉर्ड केला आहे या हेडफोन्सच्या माईकवर आणि हे आहेत ॲपलचे हेडफोन्स साधे आपले ज्यावर आपण गाणे ऐकतो किंवा फोनवर बोलायला वापरतो ते हेडफोन्स आहेत. तर या हेडफोन्सच्या माईकवर रेकॉर्ड करताना मी काही गोष्टींचं लक्ष ठेवते की शांतता असेल आजूबाजूला. मोस्टली मी दुपारी किंवा रात्री रेकॉर्ड करते कारण तेव्हा बाहेर इतका आवाज नसतो आणि मग घरातला पण आवाज कमी असेल आणि इवन फॅनचा म्हणजे फॅन बंद केला तर फॅनचाही आवाज येत नाही. मग असं शांतता असेल अशा ठिकाणी बसायचं आणि रेकॉर्ड करायचं. तर गराज बँड हे एक आयफोनसाठी ॲप आहे जे फ्री आहे कोणीही डाउनलोड करू शकतं. तर त्याला नॉर्मली हेडफोन्स कनेक्ट करून हा माईक असा तोंडासमोर धरून मी रेकॉर्ड करते. इतकं सोपं आहे. यामध्ये असं बाकी काहीच लागत नाही फक्त फोन ते ॲप आणि हा माईक आणि ऑब्व्हियसली शांतता. शांतता असेल तर मग क्लॅरिटी येईल वोकल्सला तुमच्या. वोकल्स रेकॉर्ड झाल्यानंतर मी ॲपमध्येच एक बेसिक मिक्स करते गरज वाटलीच तर. सगळे फंक्शन्स आहेत गराज बँडमध्ये. इक्यू म्हणा किंवा रिवर्ब पाहिजे इको पाहिजे जे वाटेल ते थोडंफार मिक्स करते आणि मग एक्सपोर्ट करते. आयफोनमध्ये डिरेक्टली फोनसमोर ठेवून रेकॉर्ड करायचं म्हणलं तरी त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. रावा तक तक थक गयाम रावा तक तक थक गयाम जी माझी रील आहे ती मी अशी ट्राय केली होती की फोनसमोर ठेवून डिरेक्टली गायला आहे म्हणजे रॉ व्हिडिओ आहे ती. फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये पण जर आपण खिडक्या बंद केल्या किंवा फॅन बंद केला आजूबाजूचा आवाज जेवढा कमी असेल या सगळ्या गोष्टी जर केल्या तर साऊंडची आपली वोकल्सची क्लॅरिटी वाढते. नेक्स्ट माईक आहे ऑडिओ टेक्निकाचा 80-20-20. हा स्टुडिओ माईक आहे कंडेन्सर माईक. हा मी लॉकडाऊनमध्ये घेतला होता कारण तेव्हा कसं स्टुडिओ वगैरे बंद होते. असे माईक्स तुम्ही बघितले असतील स्टुडिओमध्ये. हे माईक्स खूप सेन्सिटिव्ह असतात. तर या माईकवर मी जे रेकॉर्ड केलेत गाणे ते आहेत श्याम सुंदरास काय झाले आभले आम्हास भाग्य बोलतो मराठ माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्या झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा. हा माईक खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे आजूबाजूला थोडा जरी आवाज झाला तरी तो पण रेकॉर्ड होतो. त्यामुळे या माईकवर रेकॉर्ड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आता याचं आउटपुट खूप भारी आहे पण त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते एक्स्ट्रा. जसं की रिकाम्या रूममध्ये जर आपण रेकॉर्ड करायला गेलो तर इतका काही खास आउटपुट नाही मिळणार. कारण कसं आहे की असं सरफेस पाहिजे जिथे तो साऊंड ॲब्झॉर्ब होईल रिफ्लेक्ट नाही होणार. म्हणजेच आता मी काय करते रेकॉर्ड करताना ज्या भिंती आहेत रिकाम्या भिंती त्याच्यावर बेडशीट किंवा पडदे म्हणा किंवा कपडे लटकवलेले असतात ते जर असले की ती भिंत कवर होते आणि फ्लोअरला गाद्या किंवा कार्पेट टाकलं की फ्लोअर कवर होतो. मग तसं साऊंड रिफ्लेक्ट होत नाही आणि आउटपुट जे आहे आपलं वोकलचं आउटपुट खूप चांगलं मिळतं. आत्तापर्यंत मी जे काही सांगितले ते मी घरी कसं रेकॉर्ड केलं हे सांगितलं. आता असे काही गाणे आहेत जे प्रॉपर स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड केलेत. वल्ले झालं पान फिरतीचं सन आलं मन भरतीचं वल्ले झालं पान
चोळीला सोन्याचं लावते बटन, अन्न देवीचं माझ्या काय बाई सांगू नटन. पण आता स्टुडिओमध्ये सुद्धा कसं डिफर करतं, कोणत्या स्टुडिओमध्ये कोणता माईक आहे ती रेंज डिफर करते स्टुडिओनुसार, आणि त्यानुसार आउटपुटही थोडंफार डिफर करतं. पण स्टुडिओमध्ये कसं आहे की तिथे रेकॉर्डिस्ट असतो, आणि स्टुडिओ बनलाच यासाठी आहे की तिथे जाऊन वोकल्स किंवा डबिंग साऊंड चांगला यावा, क्वालिटी चांगली यावी, त्यासाठीच स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळे तिथे तुम्ही जे काही रेकॉर्ड कराल त्याची क्वालिटी तर टॉप नॉचच असते. तर बेस्ट माईक कोणता? बेस्ट माईक असं काही नसतं, कारण माईक ही एक टूल आहे आणि एक सेकंडरी गोष्ट आहे, आणि आपली स्किल ही प्रायमरी गोष्ट आहे. त्यामुळे ती स्ट्रॉंग असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. गाणं शिकणं, त्याचा रियाज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही एखादा भारी माईक घेताय आणि तुम्हाला जर गाता येत नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही जर सुरुवातच करताय तर तुम्ही फोनवरही रेकॉर्ड करू शकता, आणि गाणं शिकता शिकता तुमची स्किल डेव्हलप करता करता तुम्ही मग टेक्निकली स्वतःला डेव्हलप करू शकता, म्हणजे नंतर तुम्ही स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्ड करू शकता. सो माईक इम्पॉर्टंट नाही आहे असं नाही, कारण माईक्सला काही लिमिटच नाही आहे, त्याच्या क्वालिटीला, त्याच्या रेंजला, प्राईज वाईज काहीच लिमिट नाही आहे. त्यामुळे स्किल आधी आणि माईक नंतर. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील याच्याशी रिलेटेड किंवा इतरही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता आणि मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, अन्न देवीचं माझ्या लय बाई भारी नटन, चोळीवर भिंगाची जडा.